जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे हे भक्तिगीत तर तुम्ही ऐकलेच असेल व त्याचा प्रत्यय आज नारायणगावकरांना आला. भगवान जयराम नाईक यांचे आज निधन झाले. काही दिवसांपूर्वी 70 ते 75 दरम्यान वय असलेल्या या बाबांना कोरोनाची बाधा झाली व त्यातून ते सावरलेही. परंतु घरी आल्यानंतर मात्र या आजाराचा धसका घेतल्याने आज सकाळी त्यांचे निधन झाले. पाटबंधारे विभागात 40 वर्ष हे बाबा वायरलेस विभागात कार्यरत होते. पत्नी सोडली तर बाबांच्या पाठीमागे कोणीही नाही. त्यामुळे आज सकाळी जेव्हा बाबांचे निधन झाले तेव्हा मात्र बाबांना स्मशानात नेण्यासाठी एका असहाय्य वयस्कर पत्नीशिवाय कोणीही नव्हते. ही गोष्ट नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे यांना समजली व त्यांनी तात्काळ नारायणगाव येथील शिवविहार सोसायटीत जाऊन बाबांचे घर गाठले, आजींना आधार दिला व बाबांचे विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यामुळे खरोखरच नारायणगावात मात्र ज्यास कोणी नाही त्यास बाबूभाऊ आहे असा प्रत्यय आज नारायणगावकरांना आला. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.